शालेय पोषण आहारामध्ये प्लॅस्टिकयुक्त तांदळाचं मिश्रण असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये उघड झाला आहे नांदेड, नांदेड जिल्ह्यामधील आदिवासी बहुल असलेल्या किनवट तालुक्यातील कोसमेट गावाच्या शाळेमध्ये हा प्रकार आढळला आहे आपल्या मुलानं शाळेमधनं आणलेला तांदूळ पालकानं पाहिला असता हा प्रकार उघड झाला आहे सदरील पालकांच्या तक्रारीनंतर पंचायत समितीच्या पथकानं शाळेमध्ये जाऊन तांदळाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत या प्रकरणी जिल्हा परिषद सदस्य सूर्यकांत आरणकर यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे तांदळामध्ये नेमके प्लॅस्टिकचे मिश्रण आहे की अन्य कशाचे ते तपासणीनंतर समोर येणार आहे मात्र पोषण आहारामध्ये मिश्रण आढळल्यामुळे किनवट तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे मुंबई इथल्या स्टेट कोऑपरेटिव कन्झ्युमर्स फेडरेशनतर्फे पोषण आहाराचं वाटप होत असतं या एजन्सीनं याबाबत मात्र अद्याप काहीही खुलासा केला नाहीये शालेय पोषण आहारामध्ये प्लॅस्टिकयुक्त मिश्रण असलेल्या तांदूळ सीलबंद करून तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आले आहेत तपासणी अहवालानंतरच हा प्रकार काय आहे ते समोर येईल मात्र शालेय पोषण आहाराच्या माध्यमामधनं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतोय मला शाळेमध्ये आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुठली कोसमेटची तिसरीला होता का आ, काल राशन वाटप वाट वाट म्हणजे ते वाटप झालं होतं वाटप झालं त्यांना आणला आज सकाळी मी पाहिलं त्या तांदळामध्ये तर ते थोडेसे वेगळे तांदूळ वाटत होते मला त्यामुळे डाऊट आला पुन्हा चावून वगैरे बघितलं त्याला तर चावून पाहिल्यावर नरम लागत होते मग नरम लागत असल्यामुळं मग मी सरळ तक्रार शाळेमध्ये केली मुख्याध्याबा त्यांनी त्यांनी पण पाहिलं त्यांच्या पण आढळून आले की बाबा खरंच प्लॅस्टिकचेच आहेत मात्र आपण कंटिन्यू सांगू शकत नाही प्लॅस्टिक आहे का काय आहे मटेरियल त्यासाठी मग त्यांनी लॅबला पाठवतो म्हणून मला म्हणले आज आणि लॅबसाठी पाठवण्यासाठी तांदूळ दिले आणि कलेक्टर साहेबाला बोललो मी त्या बाबतीत कलेक्टर साहेब बेमून लागले होते की नांदेडला पाठवून द्या सगळे तांदूळ वगैरे लॅबला आल्यावर चेक करून पाहू आपण त्याचं काय आहे मजहर सी चोवीस तास नांदेड